चोरीचा मोबाईल ओएलएक्सवर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी कैद केलंय. नाशकातून चोरलेला मोबाईल तो तामिळनाडूमध्ये विकणार होता. शहरात वाढत असलेले गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विशेष मोहीम हाती घेतली गेली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 1 पथकानं तमिळनाडूमधील वेल्लूर जवळील एका गावातून चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. या संशयिताकडून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आले. दरम्यान ओएलएक्स या ऑनलाईन शॉपिंग साईटवर नाशिकमधून चोरलेल्या मोबाईलची तमिळनाडूमध्ये विक्री केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले. त्याच्यात एक नाशिक रोड मधली एक घटना आहे. त्याच्यात एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन चोरीस गेलं होतं. तर हे मोबाईल ते जे आहेत त्याच्या लोकेशन आम्ही घेत होतो इथून. तसे ज्याचे मोबाईल होतं तेही त्याचे मागे होते. तर आम्हाला जी माहिती मिळेल की एक ओएलएक्सवरून सिमिलर असा एक मोबाईल विकण्यासाठी आहे अशी माहिती मिळाली होती. मग हे कोणी त्याला अपलोड केलेलं आहे, कोण विकणार आहे, त्याची माहिती पुढे आपण काढली, टेक्निकल ॲनालिसिस करून आपण माहिती घेतली. तर तो विकणार आहे ते अपलोड झाला होता तमिळनाडूवरून. तर आम्ही आमची जी टीम आहे युनिट 1 टीम ती तिकडे गेली आणि तो तिथून तो आरोपीला पकडलेला आहे. मुद्देमाल जे मोबाईल आहे तोही आपण हस्तगत केलेला आहे. आत्ता तो आरोपी आमच्या ताब्यात आहे. ते असे कुठे कुठे त्यांनी केलेले आहे, नाशिकचे आहेत किंवा बाहेरचे आहे, आता त्याची पुढची कारवाई चालू आहे. असे जे आहेत मोबाईलचे केसेस हेही जसे इकडे जर माहिती स्नॅचिंग झाली तर लगेच ते दुसरी जागा जाऊन विकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु आमचे जे टेक्निकली आपण हे करतो की त्याच्यामध्ये सिम कार्ड ज्यावेळेस असतो तर IMEI नंबर जे आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती लगेच मिळतात. जे मोबाईल कंपनीज आहेत त्यांच्याकडून माहिती मिळतात. मग आपण पुढची ह्याच्यात कारवाई करतो. नाही, हे आत्तापर्यंत आपलं जे याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळतं तो चोरीसाठी आला होता आणि त्यांनी जे चोरी केले ते परत ते निघून जातात. एक तो त्या PSI आहे, तो असा एक केस आमच्याकडे दाखल झालेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशन. ते आत्तापर्यंत आपले शहरामधले त्यांनी त्यांच्याकडून आपण 8 मोबाईल हस्तगत केलेले आहे. ते जवळपास 3 लाखापेक्षा जास्त हाय एंड मोबाईल्स आहे सगळे. आणि तो असं पण 1-2 केसेसमध्ये तो पोलीस स्टेशनचे बाहेर येऊन ते मोबाईल घेऊन की मला घ्यायचे असं सांगून तो तिथून मग फरार व्हायचा असा 1-2 केसेसमध्ये फिर्यादी यांनी सांगितलेला आहे. परंतु तो आम्ही त्याला पकडलेला आहे आणि ते मोबाईल्स पण आम्ही जप्त केलेले आहे आणि पुढची कारवाई त्याच्यावरही चालू आहे. आत्तापर्यंत 8 मोबाईल्सची रिकव्हरी झालेली, अजून त्यांनी हे केलेलं आहेत का ते आपण पाहतोय. दरम्यान नाशिक रोड परिसरातून ॲडव्होकेट मालपाणी यांच्या घरातून लॅपटॉप आणि आयफोन मोबाईल चोरी झाला होता. या मोबाईल चोरांवर सायबर पेट्रोलिंगद्वारे नजर ठेवत ही कारवाई करण्यात आली.